7 तारखेला माझा वाढदिवस आहे, खरं आहे. आणि खरं तर 2002 पासनं मी सतत हेल्थ कॅम्प करत आलेलो आहे. तळागाळातले जे गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी आपण बीपी चेकअप झालं, शुगर चेकअप झालं, आपण त्यांचे डोळे चेकअप करतो. ज्या गरजूंना चष्म्याची गरज आहे त्यांना आपण चष्मे वाटप निःशुल्क करतो. कॅटरेक्टचे ऑपरेशन आपण निःशुल्क करतो. डेंटलचाही तिथं एक युनिट आता आम्ही मागील वर्षा 2 वर्षात सुरू केलं आहे. तिथल्या गरीब लोकांचे आपण डेंटल चेकअपही आपण करतो. आणि गरीब रुग्णांना मेडिसिन जे आपण त्यांना निःशुल्क मत देतो. तर 2002 पासनं आम्ही कॅम्प करत आलो आहे आणि 591 वा कॅम्प, हेल्थ कॅम्प आम्ही माझ्या वाढदिवसाला मोहन नगरला इथं LIC हॉलमध्ये करत आहे. आणि लोकांना आवाहन करत आहे की ज्या वस्तीतले किंवा झोपडपट्टीतले लोक आहे जे काही कारणाने म्हणजे चेकअप नाही करू शकत, फायनान्शियल प्रॉब्लेममुळे काही ऑपरेशन नाही करू शकत, त्यांना तुम्ही घेऊन या किंवा त्यांना पाठवा. आणि एक महाकॅम्प म्हणजे सकाळी 7 तारखेला सकाळी 9 वाजेपासून 3 वाजेपर्यंत तिथं मोहन नगरला आम्ही आयोजित केलेला आहे आणि त्या दृष्टीने आमचे सगळे प्रयत्न सुरू आहेत. भाऊ, तुम्ही हेल्थ कॅम्प जे आहे ना तो लॉन्च केलेला आहे, त्याचं जे रुग्ण आहेत त्यांना बेनिफिट मिळत आहे, कशा पद्धतीचं बेनिफिट या हेल्थ कार्डमुळे मिळत आहे? आम्ही ह्या सगळ्या प्रोजेक्टला बिमारी से आजादी असं नाव दिलेलं आहे. म्हणजे आपण रोगमुक्त राहिलं पाहिजे. कसं आहे की हाय क्लास किंवा अपर मिडल क्लास, मिडल क्लास लोक हे मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये हेल्थ चेकअप करू शकतात, पण गरीब वस्तीतले लोक जे 50 रुपये त्यांच्या फायनान्शियल प्लॅनमध्ये राहत नाही डोळे चेकअप करण्यासाठी किंवा बीपी चेकअप करण्यासाठी, तर त्यांना आम्ही निःशुल्क सगळं हे उपलब्ध करून देतो. शिवाय डोळ्याचे जे कॅटरॅक्टचे ऑपरेशन आहे ते देखील आम्ही निःशुल्क करतो. अशा पद्धतीनं खास करून आज झुग्गी झोपडीतले जे लोक आहे, गरीब लोक आहे, तळागाळातले लोक आहे, ज्यांच्या बजेटमध्ये मेडिकलसाठी परिस्थितीमुळे स्कोप राहत नाही अशा रुग्णांना आम्ही तिथे बोलवतो. आणि आमचा असा अनुभव आहे की शेकडो लोक कॅम्पमध्ये येतात, ह्या कॅम्पला बऱ्यापैकी म्हणजे प्रत्येक वेळेस आमचे 400 ते 500 लोक रुग्ण प्रत्येक छोट्या कॅम्पमध्ये येतात. मला वाटतं हजारोच्या संख्येने ह्या कॅम्पमध्ये लोक येतील आणि त्यांना निःशुल्क आम्ही त्यांना आम्ही सगळ्या सर्व्हिसेस उपलब्ध करून देऊ. काय आव्हान करणार नाही.